अनुदान निधी म्हणून नवी मुंबई शहरात विकास कामांची गंगा वाहते। याच अनुषंगाने आमदार मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधी मधून 71 लाख रुपये उपलब्ध करून वाशी विभागातील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। तसेच विद्यार्थ्यांना आणि बालकांना उन्हातानात उभे राहू नये म्हणून वाशी येथील विविध विभागातील नागरिकांच्या आणि पालकांच्या तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीनुसार निवारा शेड आणि ज्येष्ठ नागरिक विरंगुळा कट्टा उभारण्यात आला। निवारा शेड आणि ज्येष्ठ नागरिक विरंगुळा कट्टा उभारण्यात येणार आहे, त्यामुळे पालक वर्गाला व ज्येष्ठ नागरिकांना आमदार मंदा म्हात्रे यांच्यामुळे एक आधार उपलब्ध होणार आहे। यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांच्या समवेत विकास सोरटे, प्रताप भोसकर, रामकृष्ण अय्यर, मुकुंद विश्वासराव आणि अनेक पदाधिकारी आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। असं आहे की वाशी हा जो विभाग आहे हे नवी मुंबईचं हृदय आहे आणि या नवी मुंबईच्या हृदयामध्ये आपण जेवढी कामं करतो ती संपूर्ण शाळा असतील, कॉलेज असतील, आता आपण सेंट मेरी जवळ सुद्धा एक बस थांबा मोठा करतो। ऊन आणि पावसाळ्यापासून मुलांचं संरक्षण झालं पाहिजे, प्रिन्सिपल सरांची मागणी होती, इथल्या पालकांची मागणी होती आणि ते काम आपण करत राहतो। चांगली कामं नेहमी करत राहतात, लोक चांगल्या कामाची दखल घेतात। पेपरबाजी, शायनिंग आणि पोस्टरबाजीला लोकही सुशिक्षित लोक आहेत या शहरातली, हे त्यांना अजिबात हे पटत नसतं। तुम्ही काम करा, लोकांच्या ज्या छोट्या छोट्या गरजा आहेत, आपल्याला माहिती असेल 5 वर्ष झाली नगरसेवक नाहीत, ही नगरसेवकांची कामंसुद्धा मी केलेली आहेत। आयमॅक्स लावून दिलेले, आत्ता बघितलं सेंट मेरीजवळ केवढा मोठा आयमॅक्स लागलेला आहे, दिवे लावलेले आहेत, हे आपण सगळी कामं गलीगलीत पण केली जेणेकरून इथली शाळा, कॉलेज, नागरिक यांना नगरसेवक नाही याची कुठेही खंत वाटू नये की आम्हाला गेले 5 वर्ष नगरसेवक नाही म्हणून ती कामंसुद्धा आपण केलेली आहेत। आज जवळजवळ 6 ठिकाणी आपण उद्घाटनं केलेली आहेत। आणि दुसरी तुम्हाला गोष्ट सांगायची, इथं आपण सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज 2-10 तारखेला आपण मोर्चा काढणार होतो, तर आयुक्तांनी मला आता दिलासा दिलेला आहे की सांगितलेलं आहे की मुख्यमंत्र्यांच्या दालनात ते काम आणि लवकरात लवकर आम्ही तुम्हाला करून देतो। टेंडर प्रोसिजर झालेले आहे, फक्त डीपी प्लॅनमध्ये हॉस्पिटल 5 झालं का ते काम सुरू होईल, आणि इतका कामामध्ये अडचणी आल्यानंतर सुद्धा आपण ते काम केलेलं आहे लोकांच्या स्वास्थ्यासाठी। पुढच्या 11 तारखेला महाराष्ट्र भवनाचं माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते उद्घाटन, भूमिपूजन होणार आहे वाशी एक्झिबिशन सेंटरला। आपल्याला सगळ्यांना यायचंय, मी आपल्याला टाइम कळवेन आणि त्याप्रमाणे आपल्याला माहिती मी देईन। पण 11 तारीख ही फिक्स झालेले आहे। पहिला ते लोक उलव्याला येतील एअरपोर्टवरती, तिथून जे बिलकपीचं विमान आहे त्याच्यानंतर ती पाहणी करून मग आपल्याकडे हा कार्यक्रम 4:30 असं काही वाजतील, त्यामुळे एक्झॅक्टली टाइम दिला नाही, त्या टायमाला कार्यक्रम होईल। आपण सर्वांनी तही प्रसिद्धी देऊन जास्तीत जास्त लोकांनी, महाराष्ट्र जे भवन आहे महाराष्ट्रात त्याचा गोर गरीब इतरांना फायदा होणार आहे, विद्यार्थ्यांना होणार आहे, अधिकाऱ्यांना होणार आहे, आपल्या सगळ्यांना होणार आहे, त्याचा आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात लोकांना आपल्या माध्यमातून बोलवत आहे।